दहावीचे विद्यार्थी, आज आपण गणित या विषयाचा भाग दोन ला सुरुवात करणार आहोत। भूमिती या विषयाला गणित भाग, भूमिती हा विषय अतिशय सोपा आहे। नीट जर तुम्ही विचार केला तर भूमिती या विषयाचं वैशिष्ट्य की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात आणि तुम्ही जेवढं त्या भूमिती विषयामध्ये स्टेप्स करता, पायऱ्या लिहिता, तेवढे तुम्हाला मार्क्स मिळत जातात। बीजगणित मध्ये काय होतं की एखाद्या एक्झाम्पल मध्ये प्लस मायनस झालं, चिन्ह बदललं की पूर्ण एक्झाम्पल तुमचं चुकतं। भूमितीमध्ये मात्र तसं नाही, तुम्ही जेवढं लिखाण करणार आहात किंवा जेवढ्या तुम्ही पायऱ्या व्यवस्थित लिहिणार आहात तेवढे तुम्हाला मार्क्स मिळत जातात। भूमितीचं दुसरं वैशिष्ट्य असं की भूमितीच्या पेपरमध्येच तुम्हाला 50% उत्तर दिलेलं असतं, फक्त ते व्यवस्थित तुम्हाला शोधता यायला पाहिजे आणि त्याची मांडणी व्यवस्थित करता यायला पाहिजे। भूमितीमध्ये आणखी एक की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर भूमितीमध्ये आकृती काढायची आणि तुम्ही जर आकृती काढली तर दोन गोष्टी होतात। एक, तुम्हाला जर उत्तर येत नसेल तर ते आकृती पाहिल्यानंतर उत्तर यायला लागतं आणि त्या आकृतीवरून काढलेलं उत्तर तुमचं नेहमी बरोबर असतं। दुसरं भूमितीचं वैशिष्ट्य की तुम्ही अगोदर सांगितलं की तुम्ही जेवढं काही करता, उदाहरणार्थ तुम्हाला परिवर्तुळ काढायचे तर तुम्ही पहिल्यांदा काय काढाल, त्रिकोण काढाल, त्याच्यानंतर त्याचे लंब दुभाजक काढाल आणि परिवर्तुळ काढाल। पण तुमचं परिवर्तुळ चुकलं म्हणून तुमचं पूर्ण एक्झाम्पल चुकत नाही। तुम्ही त्रिकोण काढलेला आहे त्याचे मार्क्स मिळतील, लंब दुभाजक काढलेला आहे त्याचे मार्क्स मिळतील आणि जो भाग चुकीचा आहे त्याचे मार्क्स जातील तुमचे। किंवा तुम्ही प्रमेय, जसं आपण नववीला प्रमेय पाहिले, थेरम पाहिले, तसे दहावीला पण आहे, तर थेरम लिहित असताना त्या प्रमेयावरून तुम्हाला आकृती काढता येते, पक्ष लिहिता येतो, साध्य लिहिता येतो, गिव्हन आणि टू ट्रू हे लिहिता येतं तुम्हाला। पण सिद्ध जर तुमची चुकली म्हणून पूर्ण प्रमेयाचे मार्क्स जात नाही, आकृती पक्ष साध्य याला मार्क्स देतात, मात्र सिद्धता लिहिणं गरजेचं। तुम्हाला सूत्र मी ऑलरेडी पाठांतराला दिले, ती सूत्र पाठांतर केली आणि त्या सूत्रामध्ये तुम्ही किंमत टाकली की तुमचा मार्क्स सुरू होतो। मग पुढचं समजा कॅल्क्युलेशन तुमचं चुकलं त्याचे मार्क्स जातील, फक्त सूत्र नुसतं लिहून ठेवलं तर मार्क्स देत नाही, त्याच्यामध्ये किमती टाकून तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे। ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण भूमितीमध्ये इथून पुढे शिकणार आहोत, कारण आतापर्यंत तुम्हाला जे मार्क्स मिळत होते ते मार्क्स मिळवत असताना छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मात्र बारकाईने आता दहावीला विचार करावा लागणार आहे तुम्हाला। उदाहरणार्थ पायथागोरसचं सूत्र लिहिताना तुम्ही काय लिहायचा, कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग। पण आता तसं नाही चालणार, आता इथून पुढे तुम्हाला भूमितीच्या प्रत्येक सूत्राची सुरुवात द्यायला पाहिजे। म्हणजे काय, त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन बी बरोबर 90°, इन ट्रँगल एबीसी मेजर अँगल बी इज इक्वल टू 90°, हे लिहावं लागेल। गिव्हन ट्रँगल इज राईट अँगल ट्रँगल, दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तरच ते सूत्र येणार। त्याचं रिझन लिहावं लागेल, कारण लिहावं लागेल पायथागोरसचं प्रमेय। सर्वात शेवटी उत्तराला तुम्हाला हे करावं लागेल, सेंटीमीटर मीटर काय ते एकक दिलं असेल ते एकक पण लिहावं लागेल। या सर्वांच्या गोष्टी आहेत ते आपल्याला शिकायचे आणि म्हणून तुम्ही काय करायचं, व्यवस्थित लेक्चरकडे लक्ष द्यायचं, व्यवस्थित बारकाईनं काय सांगतो ते लक्षात घ्यायचं, नीट अभ्यास करायचा। मग भूमितीचा विषय अतिशय सोपा आहे। तुमचं पहिलं जे प्रकरण आहे समरूपता, या समरूपता प्रकरणामध्ये आपण नववीला पाहिले एकरूपता आणि समरूपता याची कंपॅरिझन केली होती की एकरूप कशाला म्हणायचं आणि समरूप कशाला म्हणायचं, नीट लक्ष द्या इकडे, एकरूप कशाला म्हणायचं आणि समरूप कशाला म्हणायचं ते आपण पाहिलं होतं की एकरूप त्रिकोण कशाला म्हणतो की त्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, तिन्ही कोण एकरूप असतात एकास एक संगतीनुसार। समरूप मध्ये काय पाहिलं होतं की समरूप त्रिकोणामध्ये दिसायला सारखे असले तरी मापाने भिन्न असू शकतं, म्हणजे बाजू त्याच्या कशा असतील, प्रमाणात असतात आणि कोण मात्र कसे असतात, एकरूप असतात। इकडे बाजू एकरूप असतात, इकडे बाजू प्रमाणात असतात, इकडे कोण एकरूप असतात, इकडे सुद्धा कोण एकरूप असतात। अशा प्रकारे आपण समरूपतेबद्दल पाहिलं होतं, कारण एकरूपतेबद्दल तुम्हाला माहित आहे एकरूप रेषाखंड कशाला म्हणतो आपण, लांबी समान, एकरूप कोण कशाला म्हणतो आपण, मापे समान, एकरूप वर्तुळ कशाला म्हणतो आपण, त्रिज्या समान, तसं एकरूप त्रिकोण कशाला म्हणतो आपण, बाजू आणि कोण एकरूप असतात। समरूपतेमध्ये मात्र कोण एकरूप असतात, बाजू कसे असतात, प्रमाणात असतात। आता या समरूपता प्रकरण पाहत असताना सुरुवातीला तुम्हाला चार गुणधर्म दिले, प्रॉपर्टीज दिले, त्या प्रॉपर्टीच्या आपण सिद्धता पाहणार आहोत आणि कशा प्रकारे ते साध्य होत आहे ते आपण पाहणार आहोत। पहिलीच प्रॉपर्टी तुम्हाला काय दिली बघा, नीट लक्ष द्या,
द रेशियो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देयर बेसेस एंड करस्पॉन्डिंग हाइट. म्हणजे काय रे, द रेशियो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. रेशियो म्हणजे गुणोत्तर, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. टू ट्रायंगल्स दोन त्रिकोण, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इज इक्वल टू बरोबर कोणाबरोबर असते, रेशियो ऑफ द प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट, पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे पहिला गुणोत्तर मग काय येईल बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, असा पहिला गुणोत्तर. मग याच्यामध्ये आकृती आपण काढत असताना कुठलेही त्रिकोण चालतील, दोन लघुकोण त्रिकोण चालतील, ऍक्टोटँगल ट्रायंगल चालतील, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल चालतील, राईट अँगल ट्रायंगल चालतील, कुठलेही काढा. आपण दोन त्रिकोण काढले एबीसी आणि पीक्यूआर. नीट तुम्ही ऑब्झर्व केलं तर बीसी समोरील बिंदूतून पाय याच्या बीसी वरती लंब टाकलं, याचा अर्थ एडी काय झाली तुमची हाईट उंची आणि बीसीआर काय झाला पाया. इकडे बघा त्रिकोण पीक्यूआर मध्ये क्यूआरच्या समोरील शिरोबिंदूतून लंब टाकला म्हणजे पीएससी काय झाली तुमची उंची आणि क्यूआर हा काय झाला पाया. मग लिहिताना कसं लिहायचं म्हणजे गिवन, गिवन म्हणजे काय रे पक्ष. गिवन लिहित असताना कसं लिहिणार की त्रिकोण एबीसी मध्ये काय दिलंय आणि पीक्यूआर मध्ये काय दिलंय, एन ट्रायंगल किंवा त्रिकोण एबीसी मध्ये किंवा असं लिहिलं तरी चालेल, एन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये सेगमेंट म्हणजे रेख, एडी परपेंडिक्युलर सेक किंवा साईड काय लिहा साईड बीसी, एन ट्रायंगल पीक्यूआर सेगमेंट पीएस परपेंडिक्युलर साईड क्यूआर. बघा कसं लिहिले, त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी लंब बाजू बीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेख पीएस लंब बाजू क्यूआर. याचा अर्थ उलट लिहायचं नाही, बीसी लंब एडी नाही लिहायचं, कारण एडी लंब बीसी आहे म्हणजे एडी हा बीसी वरती लंब टाकलाय म्हणजे एडी ही उंची झाली आणि बीसी हा काय झाला पाया झाला. पीक्यूआर मध्ये क्यूआर लंब पीएस नाही लिहायचं, पीएस लंब क्यूआर आहे म्हणजे पीएससी काय झाली उंची आणि क्यूआर हा काय झाला पाय. लक्षात येते. आता आपल्याला काय करायचं आहे, टू प्रूव म्हणजे साध्य करायचं, टू प्रूव म्हणजेच काय रे साध्य. आता काय सांगितलंय साध्यामध्ये बघा, साध्य काय सांगितलंय की एरिया रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. कसं लिहाल रे, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. म्हणजेच काय, दोन त्रिकोणांच्या एरिया म्हणजे क्षेत्रफळ, क्षेत्रफळाचे गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे अंश भागिले छेद बरोबर इज इक्वल टू कोणाबरोबर असत रे, पाया आणि उंची, पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. एबीसीचा पाया कोणता येईल बीसी आणि उंची कोणती येईल रे एडी, बरोबर ना, बीसी पाया एडी उंची. पीक्यूआरचा पाया क्यूआर आणि उंची कोणती येईल पीएस. कळलं पक्ष साध्य पक्ष आणि हे साध्य. आता सिद्धता लिहायची आपल्याला, म्हणजे काय करायचं रे प्रूफ. सिद्धता लिहायची, सिद्धता म्हणजेच प्रूफ बरोबर. आता सिद्धता लिहित असताना काय करायचं आपल्याला, इथे त्रिकोण दिसतोय, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं म्हणजेच काय, एरिया ऑफ ए ट्रायंगल त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर कोण सांगेल सूत्र रे, वन हाफ बेस इंटू हाइट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया गुणिले उंची. कळलं पर्यंत. आता पहिला त्रिकोण आपला कुठला आहे रे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू वन हाफ, बेस कोणता येते बघा बीसी आणि हाईट कोणती घेतली आपण एडी, बीसी हा पाया घेतला आणि एडी ही उंची घेतली. पुढचा त्रिकोण कुठला आहे आपला,
एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2, बेस कोणता आहे QR, बरोबर, आणि हाइट कोणती आहे रे PS, हाइट म्हणजे उंची। आता इथे सूत्र लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, नीट बघा साध्यामध्ये काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचे, म्हणजे काय रे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, बरोबर, मग काय करणार, याची उजवी बाजू काय आहे ती लिहायची, काय उजवी बाजू 1/2 बेस इंटू हाइट, आणि इथे सुद्धा 1/2 बेस इंटू हाइट, म्हणजे त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ सूत्र लिहिलं, PQR चं सूत्र लिहिलं। आता याच्यामध्ये काय होईल सांगा बघा, कोण सांगेल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 1/2 कॅन्सल दोन्हीकडचे, म्हणजे शिल्लक काय राहील बीसी इंटू एडी आणि QR इंटू PS, हेच काय तुमचं साध्य, अतिशय सोपी सिद्धता आहे, नीट लक्ष घ्या, प्रत्येकाने नीट बघा आणि व्यवस्थित लिहून घ्या। तोपर्यंत मी तुमचा दुसरा गुणधर्म लिहितो, दुसरा गुणधर्म काय बघा, सर्वांनी पहिल्या गुणधर्माची सिद्धता लिहून घ्या, दुसरा गुणधर्म लिहितोय, तोपर्यंत तुम्ही पहिल्या गुणधर्माची काय लिहायची आहे सिद्धता बघा। दुसरा गुणधर्म काय झाला, रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स सुरुवातीच आहे विथ कॉमन बेस, काय सांगितलंय विथ कॉमन बेस, म्हणजे काय रे पाया समान आहे, इज इक्वल टू बरोबर, कोणा बरोबर असता, रेशो ऑफ देअर इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग काय सांगितलंय हाइट्स, बरोबर, आता नीट लक्ष द्या काय दिले, दुसरा गुणधर्म काय बघा, सुरुवातीचा रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कोणा बरोबर असते विथ कॉमन बेस, जर का पाया समान असेल तर कोणाच्या प्रमाणात येतं, उंचीच्या प्रमाणात, म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया समान असेल तर कोणाच्या गुणोत्तर करस्पॉन्डिंग हाइट, म्हणजे संगत उंचीच्या प्रमाणात, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया समान असेल तर काय येतं संगत उंचीच्या प्रमाणात। मग आता इथे काय करूया आपण, इथे पाया समान दाखवूया, कॉमन बेस, म्हणजे इथे पाया समान आकृती पाया समान दाखवला म्हणजे इथे नंबर 3 काय येईल सांगा बघूया, बीसी इज इक्वल टू QR, बघा गिवन पक्ष तेच आहे पहिल्या दोन ओळी, इथे काय दाखवलं आपण कॉमन बेस, पाया समान दाखवला, कुठला पाया आपला बीसी आणि QR समान दाखवला। आता साध्य काय करायचं रे, पाया समान असेल तर इथे चेंजेस होतील, कोणाच्या प्रमाणात येणार, फक्त दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया समान असेल तर संगत उंचीच्या प्रमाणात, म्हणजे इथे उंची काय राहील एडी आणि इथे उंची काय राहील PS, इथे मगाशी पाया आणि उंची दोन्ही होते, त्यातला पाया पक्षामध्ये गेलाय, मग साध्यामध्ये काय राहील फक्त उंची, लक्षात घ्या सिद्धता सेम तशीच इथपर्यंत। आता इथे काय होणार आहे माहितीये तुम्हाला, पाया समान आहे, गिवन मध्ये दिले काय दिलंय बीसी बरोबर QR, काय दिलंय बीसी बरोबर QR दिलंय, गिवन किंवा पक्ष लिहिलं तरी चालेल, पक्ष, बरोबर, याच्यामध्ये काय होणार आहे बीसी आणि QR कॅन्सल होईल, म्हणजे काय शिल्लक राहील रे एबीसी PQR बरोबर काय येणार आहे एडी छेद काय येणार आहे PS, काय रे, कारण इथे पाया समान आहे तो काय झाला कॅन्सल, कळत आहे, अतिशय सोपा आहे,
पुन्हा इथं बघा, पाया कुठे घेतलाय आपण? पक्षामध्ये, गिवन मध्ये. साध्यामध्ये काय शिल्लक राहिला? फक्त उंचीचा रेशो, बरोबर ना, उंचीच्या प्रमाणात. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ, तीच. फक्त इथे पाया समान तो कॅन्सल झाला आणि म्हणून काय राहिला? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात आला? उंचीच्या प्रमाणात. दिसतंय व्यवस्थित तुम्हाला? बरोबर. मग आता लिहा काय करायचं ते. पुढचं एक्झाम्पल, तिसरा गुणधर्म बघा. तिसऱ्या गुणधर्मामध्ये काय दिलंय बघा. दुसऱ्यामध्ये काय पाहिलं होतं? कॉमन बेस आणि इक्वल करस्पॉन्डिंग हाईट पाहिलं होतं. आता इथे काय दिलंय बघा. द रेशियो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स सेम आहे. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर विथ कॉमन हाईट. आता काय झालं रे? उंची समान आहे म्हणून कोणाच्या प्रमाणात येईल? करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे आता इथे काय चेंजेस होतील कोण सांगेल? इथे आकृतीमध्ये काय पहिला चेंजेस होईल आकृतीमध्ये? की तुमचा पाया समान होता, आता तुमचं काय समान दिलंय? उंची समान दिलेलं आहे. म्हणजे इथे उंची समान येत, हाईट इक्वली, बरोबर. आणि इथे काय चेंजेस होतील रे? की इथे उंची पक्षामध्ये जाणार आणि पाया साध्यामध्ये, कारण त्याने काय सांगितलंय? कॉमन काय सांगितलंय? हाईट. म्हणजे इथे येणार एडी, सॉरी इथे एडी येणार, एडी बरोबर पीएस. आणि इथे साध्यामध्ये काय येणार? बीसी चे क्यूआर. बघा, सेम सिद्धता, एक सिद्धता तुम्ही केली की बाकी सगळे सिद्धता तुम्हाला येणार. काय काय चेंजेस केले बघा. इथे मगाशी कॉमन बेस होता म्हणून पक्षामध्ये पाया लिहिला होता आणि साध्यामध्ये उंची लिहिली होती. आता उंची कुठे गेली? कॉमन हाईट. म्हणजे उंची कुठे गेली? पक्षामध्ये. आणि साध्यामध्ये काय आलाय? तुमचा बेस आलाय, म्हणजे बीसी अपॉन क्यूआर. मग सिद्धता ही सेम, तशीच, काहीही बदल नाही. फक्त इथे काय चेंजेस होतील बघा. किती सोपी सिद्धता आहे. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, नीट लक्ष द्यायचं. इथे तुमचा पक्ष बदलेल, इथे काय होतं? बीसी आणि इथे काय होतं? क्यूआर. आता इथे काय दिलंय तुम्हाला? एडी बरोबर काय दिलंय? पीएस. म्हणजे इथे पक्षामध्ये गिवन मध्ये काय दिलंय? एडी बरोबर पीएस. म्हणजे इथे कॅन्सल काय होईल? एडी आणि पीएस कॅन्सल होतील, कारण एडी आणि पीएस काय दिलंय? समान. म्हणजे इथे शिल्लक काय राहील रे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर बीसी छेद क्यूआर. बघा किती सोपा आहे, नीट बघा. कॉमन हाईट पक्षामध्ये, गिवन मध्ये हाईट लेंच आणि करस्पॉन्डिंग बेस, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. हे पाया कुठे येणार? साध्यामध्ये, मगाच्या बरोबर उलट. त्याच्यानंतर सिद्धतेमध्ये सुद्धा काय होणार? मगाशी पाया कॅन्सल झाला होता, आता उंची कॅन्सल होणार, शिल्लक काय राहील? तुमचा पाया. कळत आहे? चौथा गुणधर्म काय बघा. तुम्हाला पुस्तकामध्ये तीनच गुणधर्म दिलेत पण चौथ्या गुणधर्मावरती एक्झाम्पल आहेत म्हणून चौथ्याही गुणधर्माची मी सिद्धता देतोय. ट्रायंगल्स विथ कॉमन बेस अँड कॉमन हाईट, इक्वल बेस आणि इक्वल हाईट, आर इक्वल इन एरियाज. म्हणजे दोन त्रिकोणांचा पाया समान असेल आणि उंची पण समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ समान असतं. आतापर्यंत काय पाहिलं होतं आपण? पहिला गुणधर्म काय पाहिला? की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. नंतर काय पाहिलं? पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतं. तिसरं काय पाहिलं? की जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. पण आता इथे दोन्ही समान दिले, पाया पण समान आणि उंची पण समान आहे. अशा वेळेला त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे कशी असतात? समान. म्हणजे पक्षामध्ये काय चेंजेस होईल कोण सांगेल? पक्षामध्ये काय होईल? पायाही समान आहे आणि उंची पण समान आहे. म्हणजे इथे काय होणार आहे? पायाही समान आणि उंचीही समान. म्हणजे इथे दोन्ही येणार, पाया आणि उंची सुद्धा. पाया आपला बी सी बरोबर क्यूआर आणि एडी बरोबर पीएस. बघा मगाशी काय झालं होतं? पाया इथे गेला होता, उंची इथे होती. पाया उंची पक्षामध्ये गेली होती, पाया इथे होता साध्यामध्ये. आता दोन्ही वरती गेले म्हणून काय त्याने सांगितलंय? की दोन्ही वरती गेले तर यांचं गुणोत्तर एकास एक येईल. गुणोत्तर एकास एक म्हणजेच काय रे? त्यांची क्षेत्रफळे समान असते. एबीसी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बघा त्याने काय सांगितलंय? कॉमन बेस इक्वल हाईट, म्हणजे पाया समान उंची समान असेल
तो इक्वलिट एरिया क्षेत्रफळ कसे असतात समान असतात कळतंय। आता सिद्धांती मध्ये सेम आहे। आता इथे काय होणार आहे कोण सांगेल? एकदा पाया कॅन्सल झाला होता, एकदा उंची कॅन्सल झाली होती, इथे काय होणार आहे? आता दोन्ही इक्वल आहे म्हणजे बीसी बरोबर क्यू आर आणि एडी बरोबर पी एस कुठे रे? गिवन, गिवन म्हणजे पक्ष, इथे दोन्ही कॅन्सल होणार आहे, दोन्ही कॅन्सल होणार का? दोन्ही समान आहेत म्हणजे इथे गुणोत्तर काय येणार आहे माहितीये का तुम्हाला? दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर एकास एक, आणि एकास एक गुणोत्तर म्हणजेच काय? दोघांचे क्षेत्रफळ समान, एबीसी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर। बघा किती सोपं आहे, दोन्ही पाया आणि उंची दोन्ही समान असतील तर त्यांची क्षेत्रफळ समान असतात। सिद्धांतीच आहे, पाया आणि उंची दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे गुणोत्तर काय आलं? एकास एक। गुणोत्तर एकास एक म्हणजेच काय? त्यांची क्षेत्रफळ येणार समान येणार। अशा प्रकारे आपण या प्रकरणाची सुरुवात करत असताना त्याचे जे चार गुणधर्म दिले होते, प्रॉपर्टी दिले होते, त्याच्या सिद्धता विचारत असले नसले तरी ते सिद्धता व्यवस्थित करायचे, कदाचित एक्झाम्पल म्हणून विचारलं तर तुम्हाला माहीत पाहिजे। तर या चारही सिद्धता व्यवस्थित केल्यानंतर आपण त्याची काय करणार आहोत? त्याच्यावर आधारित एक्झाम्पल पाहणार आहोत। आता आपण इथेच थांबतोय, धन्यवाद।